नमस्कार मित्रांनो ओमराजे फोटोग्राफी टेक्निकल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्षीय स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये नियमित कर्जदार असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान कर्जमाफीची दुसरी पात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे आपलं नाव आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपण आपल्या गावातील सी एस सी सेवा सेंटरमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी आपल्या गावच्या यादीमध्ये आपलं नाव आहे का नाही हे चेक करायचं आहे जर नाव असेल तर आपण आधार कार्ड बँक पासबुक आणि लोनचा खाते नंबर मोबाईल नंबर घेऊन त्या ठिकाणी आपले आधार प्रमाणीकरण करायचे आहे मित्रांनो सी एस सी सेवा सेंटरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना हे सर्च बॉक्समध्ये आपल्याला सर्च करायचं आहे आणि त्या सर्च बॉक्सवर क्लिक केल्यानंतर आपण महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना या टॅबवर येणार आहोत त्यामध्ये आपल्याला आधार ऑथेंटिकेशन लिस्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर बारा दहा दोन हजार बावीसला पहिली लिस्ट आलेली आहे त्यानंतर आपल्याला दुसरी लिस्ट आलेली नाही वेळ लागलेला आहे त्यानंतर आता आपल्याला तेवीस बारा दोन हजार बावीसला परवा दिवशी दुसरी आपल्याला यादी सोलापूर जिल्ह्याची दुसरी यादी आलेली आहे यामध्ये आपल्याला आपले सी एस सी सेवा सेंटर सोलापूर जिल्ह्यातील असल्यामुळे आपल्याला सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या याद्या पाहता येणार आहेत ज्या जिल्ह्यातील शेतकरी आहेत त्यांनी आपल्या जिल्ह्यातील आपल्या गावातील सी एस सी सेवा सेंटरमध्ये जाऊन आपली यादी पाहायची आहे आणि आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे मित्रांनो यामध्ये आपण सोलापूरचे असल्याकारणाने आपल्याला सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या याद्या पाहता येणार आहेत यामध्ये आपण आपला सर्वप्रथम जिल्हा पाहिजे आहे त्यानंतर आपले तालुका पाहिजे आहे आणि तालुका पाहिल्यानंतर समोर गावांची नावं दिसणार आहेत यामध्ये आपण जे आपले गाव आहे ते गाव आपण निवडून घ्यायचे आहे त्यासमोर आपल्याला चेकमार्क लावायचा आहे आणि वर जो हिरवा बाण दिसत आहे डाउनलोडचा बाण आहे तो त्या डाउनलोडच्या बाणावर आपल्याला क्लिक करायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या गावची पात्र अनुदानास पात्र असलेली यादी पाहण्यास मिळणार आहे त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजने अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना आधार प्रमाणीकरणासाठी यादी हे आपल्याला या ठिकाणी पाहण्यास मिळणार आहे यामध्ये टीप लिहिलेली आहे आपले आधार प्रमाणीकरण सहज व सोप्या पद्धतीने करता येणार आहे आपण सी एस सी सेवा सेंटरमध्ये किंवा बँकेमध्ये जाऊन आधार कार्ड कर्ज खात्याचे व बचत खात्याचे पुस्तक आणि आपला मोबाईल नंबर घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे आणि आपले आधार प्रमाणीकरण करायचे आहे मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गतची प्रोत्साहनपर यादी या ठिकाणी आलेली आहे तरी ज्यांचे नाव आहे हे आपण चेक करून ताबडतोब आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे आजचा अपडेट एवढंच होतं तरी सर्वांनी व्हिडिओ मित्रांना शेअर करा आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद मित्रांनो